खेळ आणि शिक्षणातील समतोल साधणे नितांत महत्त्वाचे आहे। हे केल्यास सशक्त कुटुंबच नाही तर सशक्त राष्ट्र तयार होईल असे प्रतिपादन देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी केले। शहरातील एएव्हीपीएम महिला महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंसाठी यंदाच्या वर्षापासून देण्यात येणाऱ्या आरआर भरसाकळे क्रीडा शिष्यवृत्तीचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले। शहराच्या सिडको भागात कार्यरत एएव्हीपीएम महिला महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडू विद्यार्थिनींसाठी आयोजित क्रीडा महर्षी भरसाकळे शिष्यवृत्ती प्रदान सोहळा आणि गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार बुधवारी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता। हा वितरण सोहळा देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते तर उपाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। एएव्हीपीएम महिला महाविद्यालयाच्या संचालिका डॉ केजल भरसाकळे या अध्यक्षस्थानी होत्या तर प्राचार्य डॉ मिलिंद उबाळे यांची उपस्थिती मंचावर होती। मानसी वर्धापूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ मिलिंद उबाळे यांनी केले। भरसाकळे यांच्या विविध क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत त्यांनी घेतलेल्या आशियाई सॉफ्टबॉल स्पर्धेची माहिती दिली। यावेळी महाविद्यालयातील 7 राष्ट्रीय आणि 1 राज्यस्तर महिला खेळाडू यांचा प्रत्येकी 5,000 आणि 3,000 रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला। यावेळी महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांतील गुणवंत 16 विद्यार्थ्यांनी सत्कार देखील करण्यात आला। यावेळी प्राध्यापक संजय गायकवाड यांनी आरआर भरसाकळे यांनी वंचितांना शिक्षणाच्या दारापर्यंत आणून त्यांना खेळाडू देखील बनवले असे गायकवाड म्हणाले। महिला सबलीकरणासाठी नवनवीन संकल्पनांचा अवलंब करून त्यांना पुढे नेण्यासाठी एएव्हीपीएम महिला महाविद्यालय नेतृत्व करत असल्याचे संचालिका डॉ केजल भरसाकळे म्हणाल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली माधवी स्वामी, रावी मोरे, मनीषा शेजवाळ, विनोद कंकाळ, गणेश उकरीडे, अनिकेत गांगे यांनी परिश्रम घेतले। एएन न्यूज औरंगाबाद। एएव्हीपीएम वुमन्स कॉलेज की तरफ से आज क्रीडा महर्षि प्राचार्य आरआर भरसाकळे शिष्यवृत्ति प्रदान का जो कार्यक्रम है वो आज लिया गया, जिस वजह से जितने भी स्पोर्ट्स प्लेयर है, जो स्टूडेंट्स है कॉलेज के जिन्होंने फर्स्ट ईयर में एडमिशन लिया है, उनको स्पोर्ट्स स्कॉलरशिप से उनको फेलिसिटेट किया गया है और उन्हें मोटिवेशन यहाँ पे दिया गया है। उसी के साथ यहाँ पे जो स्टूडेंट्स है जिन्होंने BCA, BMS, IT, BSc साइंस जैसे कोर्सेज में अव्वल जो गुणवंत विद्यार्थिनी है उनका भी आज सत्कार लिया गया है। तो इस तरह से आज के कॉलेज का जो फंक्शन है, सभी के जो सपोर्ट है यहाँ पे, जितने भी एवीपीएम वुमेन्स कॉलेज की टीम है, इनकी वजह से ये कार्यक्रम बहुत सक्सेसफुल हुआ है। थैंक यू फॉर द एंटायर टीम।